नमस्कार। आरोग्य आणि अध्यात्म यांची सुरेल गुंफण असलेला श्रावण महिना सुरू झालेला आहे। श्रावणामध्ये वेगवेगळे सण उत्सव आणि वेगवेगळे खाद्य पदार्थ यांची एक उत्तम रेलचेल आपल्याला पाहायला मिळते। वर्षभरात जेवढे सण येत नाहीत तेवढे या एकट्या श्रावणामध्ये येऊन जातात। चातुर्मासाची योजना आपल्याला बलवर्धनाच्या दृष्टीने किंवा आरोग्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने आणि आध्यात्मिक उन्नयनाच्या दृष्टीने आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला देऊन ठेवलेली आहे। या चातुर्मासामधला सगळ्यात महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण। वस्तुतः त्याला जोडून येणारा भाद्रपद सुद्धा, पण श्रावणाची एक विशेष महती आहे। दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। या श्रावणामध्ये आपण करतो ती पुरणपोळी आणि दुसरी म्हणजे या श्रावणामध्ये वेगवेगळ्या निमित्ताने केलं जाणारं औक्षण किंवा ओवाळ। या दोन गोष्टींविषयी आज थोडीशी माहिती घेऊया। निसर्गाचं चक्र अतिशय सुंदर आहे, अतिशय संतुलित आहे। निसर्ग कधीही असंतुलित राहत नाही। झाला जरी असंतुलित तरी स्वतःला संतुलित करण्याचा कार्यक्रम तो वेगवेगळ्या पद्धतीने राबवतो। संपूर्ण पृथ्वीची स्वच्छता असेल, संपूर्ण पृथ्वीची शुद्धता असेल, तर त्यासाठी त्याला एखादी साथ निर्माण करावी लागते, ज्या साथीमुळे मनमनांची शुद्धी होईल। या साथीमुळे जो अनावश्यक कचरा आहे, ज्या अनावश्यक घटना पृथ्वीवर घडत आहेत, त्या घडणार नाहीत, नाहीशा होतील आणि एकंदरीत पृथ्वीची, वातावरणाची, पर्यावरणाची शुद्धता आपोआप केली जाईल। ही योजना निसर्गत आहे, संपूर्णत नैसर्गिक आहे। नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा। या पद्धतीने आपल्या पुढच्या पिढीला नव्याने या श्रावणाची असो किंवा या पर्यावरणाची असो वारंवार ओळख करून देणं हे आपल्या ऋषी मुनींना अपेक्षित आहे, आवश्यक आहे। समजलं पाहिजे की नेमक्या ठरल्या वेळी सूर्य उगवतो म्हणजे उगवतोच, नेमक्या ठरल्या वेळी चंद्र उगवतो म्हणजे उगवतोच। तिथी पुढे जातात, दिवस नक्षत्र पुढे जातात, त्याच पद्धतीने जातात। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या पद्धतीचं जे ऋतुमान आहे किंवा आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे वसंत, ग्रीष्म, शिशिर, हेमंत, वर्षा, शरद अशा प्रकारचे सहा ऋतू आपल्याला पाहायला मिळतात। हे सगळे ऋतू, हे ऋतुचक्र निसर्गत आपलं आपण सुरू आहे। पहा, काहीही करावं लागत नाही, या मागे केवढं मोठं तरी कौतुक आहे। त्यामुळे म्हटलेलं आहे की हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा। ज्या बाळांना हे सगळं कौतुक जाणून द्यायचं आहे त्या बाळांच्या आरोग्याचं रक्षण सुद्धा झालं पाहिजे। मग त्यासाठी श्रावणामध्ये आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या पूर्वसुरींनी दोन गोष्टी आखून दिल्या। एक आहे पुरणपोळी, पहा प्रथा म्हणून पडली पण त्यामागे आरोग्याचा खूप मोठा विचार आहे। आपल्याला असं वाटतं की हरभऱ्याची डाळ खावी तर आपल्याला गॅसेस होतात। हरभऱ्याची डाळ वातूळ आहे, त्यामुळे हरभऱ्याच्या डाळीमुळे आपल्या शरीरामध्ये वेदना होतील, वातव्याधी आपल्याला होतील। अशा प्रकारे एक समज आपण करून घेतलेला असतो। जणू काही हरभऱ्याची डाळ निसर्गाने आपल्या पोटात गॅसेस निर्माण होण्यासाठीच तयार केलेली आहे असं नाही। आपण खाण्यात चुकतो, आपण बनवण्यात चुकतो, आपण मात्रेमध्ये चुकतो आणि त्याच्यामुळे समस्या निर्माण होत असतात। वस्तुतः हरभऱ्याची डाळ म्हणजे बलवर्धक अशा प्रकारचं एक खाणं आहे। तुम्ही पहा की घोडा असतो मजबूत, या घोड्याचं खाद्यच मुळात आहे हरभरा। हरभरा खाऊन, त्या हरभऱ्यातले प्रोटीन पचवून तो घोडा अतिशय शक्तिशाली आणि बलवान झालेला असतो। कुणा माणसाची ताकद मोजायची असेल तर त्याची घोड्याशी तुलना केली जाते, किंबहुना
आज आपल्याकडे जी वीज जी आहे ती मोजली जाते, ती अश्वशक्तीमध्ये मोजली जाते. पहा, हॉर्स पॉवर असं त्याला म्हटलं जातं. इतकी ताकद आहे घोड्यामध्ये. आणि घोडा जे खाद्य खातो ते आहे हरभरा. त्यामुळे हा हरभरा अतिशय बलवर्धन करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने या हरभऱ्याचं सेवन आपापल्या शक्तीनुसार आपापल्या अग्नीनुसार करायलाच हवं आहे. मग तिथे महत्वाची आहे पुरणपोळी. तुम्ही पहा, नागपंचमी असो पुरणपोळी आहे, शुक्रवार श्रावणातला असो पुरणपोळी आहे, सोमवार असो श्रावणातला उपवास सोडायचा असेल पुरणपोळी आहे, राखी पौर्णिमा आहे किंवा इतरही येणारे बरेच सण आहेत की ज्याच्यामध्ये वारंवार नैवेद्यासाठी म्हणून पुरणाची योजना या श्रावणामध्ये विशेष केलेली दिसते. आपल्याला हरभऱ्याची डाळ कच्ची चावून तर खायची नाहीये. कशा प्रकारे खायची आहे की सुरुवातीला ती पूर्णतः शिजवून घ्यावी. एक प्रकारे अग्निसंस्कार झाला. शिजवून घेतल्यानंतर ती पाट्यावर किंवा यंत्रावरती वाटून घ्यावी पुष्कळ. दुसऱ्या प्रकारचा अग्निसंस्कार झाला. ते झाल्यानंतर पुन्हा ते पुरण रटरटायला विस्तवावर गॅसवर ठेवावं. तिसरा अग्निसंस्कार झाला. त्यानंतर पूर्णतः व्यवस्थित झालेलं ते जे पुरण आहे ते घ्यावं, त्याचे गोळे करावेत आणि ते कणकेच्या गोळ्यामध्ये भरल्यानंतर मग ते लाटावं आणि पुन्हा पोळ्या भाजाव्या. चौथा अग्निसंस्कार झाला. आणि त्यानंतर जेव्हा ताटात पोळी वाढली जाईल तेव्हा ती पोळी तूप घालून खावी. तूप स्वतः अग्नी आहे किंवा अग्निवर्धक आहे. त्याच्याबरोबर काय हवं, कटाची आमटी ही हवीच हवी. प्रोटीन जर पचवायचं असेल तर काहीतरी आंबट हवं, काहीतरी सी व्हिटॅमिन आपल्या शरीरात जायला हवं. तेव्हा कुठे हे पुरण आपल्याला व्यवस्थित पचेल, तेव्हा कुठे ही डाळ आपल्याला पचेल आणि त्याच्यामुळे गॅसेस होणार नाहीत, विपरीत परिणाम होणार नाहीत. मग शांत चित्ताने जेव्हा हे असं मिश्रण घेऊन आपण चावून 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 शांत चित्ताने खाऊ आणि पोटात जाईल तेव्हा अग्नी जो पोटातला आहे त्याचे संस्कार व्हायला सुरुवात होईल. अशा प्रकारे पाच प्रकारचे अग्नी कमीत कमी या डाळीवरती काम करतात आणि त्यानंतर आपल्या शरीरामधले मसल्स हे मजबूत तयार होतात. आपल्या घरातल्या बालकांचे मसल्स जर मजबूत व्हायचे असतील तर त्यांना अशा प्रकारे पुरण खायला घातलंच पाहिजे. नैवेद्य दाखवा आणि खा. किती सुंदर विचार असावा. अर्पण करावं, देवाला समर्पित करावं आणि प्रसाद म्हणून भक्षण करावं. यासारखा सुंदर विचार असूच शकत नाही. बघा, आपल्याकडे म्हटलं जातं की मी आता श्रावण पाळणार आहे. म्हणजे काय करणार आहे, तर मी मांसाहार खाणार नाही. एका अर्थाने बरोबर आहे की पचनशक्ती तुमची कमकुवत झालेली आहे तेव्हा मांसाहार तुम्हाला पचणार नाही. शाकाहार जो आहे किंवा पुरणपोळी का होईना ती आहे, ती मांसाहाराच्या कितीतरी पट आधी पचून जाते आणि अग्नीचं उत्तम प्रकारे त्याच्यावर संस्करण झालेलं असतं. या दृष्टीने ही पुरणपोळी आवश्यक आहे. बरं, मांसाहारातून काय होईल, ते प्रोटीन आहे, प्रोटीनमुळे शरीरात मसल्स बनतील, शरीरात ताकद येईल. पण आता ते खायचं नाहीये, मग काय खा. मग पुरणपोळी हा अतिशय सुंदर पर्याय आहे. अतिशय चवीनी, अतिशय आवडीनी, अतिशय प्रेमानी ही पुरणपोळी खायलाच हवी. पण त्याचं कॉम्बिनेशन जे आहे, त्याचं जे ताट आहे, ते त्याच पद्धतीने बनवलं गेलं पाहिजे. त्याच्यावर तुपाची धार पाहिजेच पाहिजे आणि चावून चावून पूर्णतः त्याचा आवश्यक तो अग्निसंस्कार मुखामध्येच करून मग आपल्याला त्याचा लाभ उठवायचा आहे. या दृष्टीने श्रावणामधलं हे पुरण मला नितांत महत्वाचं वाटतं. विषय साधा आहे पण बलवर्धनाच्या दृष्टीने नितांत आवश्यक असा आहे. मधुमेही असतील तर जपून खावं हा एक सल्ला आपोआपच अनुस्यूत आहे, आवश्यक आहे. दुसरा विषय आहे की शरीराला ताकद प्राप्त करून दिली पण बाहेर वातावरण मात्र आहे पावसाचं, ढगाळ वातावरण आहे, सूर्य शक्ती अल्प आहे. मग काय करावं, मग रक्षण कसं करावं आपल्या आरोग्याचं. हे रक्षण करण्यासाठी आपल्या पूर्वसुरींनी ओवाळणे किंवा औक्षण विधी सांगितला. तोही असाच, सोमवारी औक्षण करा, शुक्रवारी औक्षण करा, बुधवारी औक्षण, राखी पौर्णिमेच्या निमित्ताने औक्षण करा, अमावस्या असेल तरीही औक्षण करा, कधी ज्येष्ठ अपत्याचं औक्षण करा, कधी कनिष्ठ अपत्यांचं करा, कधी दोघांचंही करा. या औक्षणाला सुद्धा
आध्यात्मिक आरोग्य पातळीवर आणि इम्युनिटीच्या दृष्टीने नितांत महत्व आहे. आपल्या आसपास आपला जो देह आहे स्थूल देह, त्याच्या आसपास सूक्ष्म देह आहे आणि हा सूक्ष्म देह जोपर्यंत बलवान असेल, जोपर्यंत एक शील्ड आपल्या भोवताली उत्तम असेल, तोपर्यंत कुठलीही बाह्य शक्ती आपल्या शरीरावर आक्रमण करू शकत नाही. त्यामुळे आपला ऑरा जर उत्तम ठेवायचा असेल की जो एनर्जीचा बनलेला आहे, तर एनर्जीचं रक्षण एनर्जीच्या मदतीने, याचा अर्थ शारीरिक एनर्जी, शरीराच्या भोवतालची एनर्जी उत्तम व्हायची असेल तर त्या भोवताली दिवा नावाची एनर्जी ही फिरवा अशा विशिष्ट प्रकारे की ज्यामुळे तुमचा ऑरा संरक्षित राहील. सोनं वापरा त्याच्यामध्ये, सगळ्यात महत्वाचं वापरा ते म्हणजे प्रेम, आस्था, वात्सल्य या सगळ्या भावांसहित जेव्हा ओवाळलं जातं तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याचं आरोग्याचं रक्षण होतं. याच्या मागे आध्यात्मिक भूमिका आहे, याच्यामध्ये आरोग्याचा विचार आहेच आहे. अनुभवाच्या मदतीने आणि तर्काच्या मदतीने हा विषय मी आपल्या समोर मांडतो आहे, आपल्याला नक्की पटेल, पण वस्तुतः याच्यावरती संशोधन होण्याची नितांत गरज आहे. वाळणं, औक्षण हे शब्दच पहा कसे आले की औक्षवंत हो, आपण आशीर्वाद देत असतो औक्षवंत हो किंवा उदंड आयुष्याचे हो, यासाठी शब्द सुद्धा अशा प्रकारे आला की औक्षवंत, यातून हे औक्षण आलं, जे औक्षवंत करेल ते औक्षण. अतिशय शास्त्र शुद्ध अशी ही विधी आहे. दोन्ही विधी आता सांगितलेले की पुरणपोळीचं विधिवत करून सेवन आणि आध्यात्मिक आरोग्याच्या दृष्टीने औक्षण विधी, या दोन्ही विधी श्रावणामध्ये नितांत आवश्यक आहेत. घरातल्या सर्वांच्या आरोग्याचं रक्षण होण्यासाठी लहान मुलं असोत, मोठी माणसं असोत, की एक्सपोजर पुष्कळ आहे, वातावरण अयोग्य आहे, बाहेर पडावं लागत आहे, रोगराई आहे, या सगळ्या वातावरणामध्ये आपला ऑरा चांगला मजबूत असला पाहिजे. त्या दृष्टीने पोटात काय घ्यावं आणि वरूनही काय योजना करावी, स्थूलात काय करावं आणि सूक्ष्मात सुद्धा काय करावं हे सांगणारी आपली अतिशय पूज्य असणारी अशी संस्कृती आणि अतिशय पूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय असे आपले दिग्गज पूर्वज. मनापासून धन्यवाद.